आमच्याकडे एक देऊळ होत, एक गाव होत, गावात एक देऊळ होत. देवळात देव होता, देवावर लोकांची श्रद्धा होती, फार मोठी भक्ती होती. आणि फार मोठी श्रद्धा होती, भक्ती होती. पण गावकऱ्यांना वाटलं की रोज देवाला कस काय आपण सगळे उपस्कार करायचे, म्हणून गावकऱ्यांनी एक पुजारी नेमला. गावकऱ्यांनी पुजारी नेमला, पुजारी सगळं देवाचा बघायचा. गावकऱ्यांचा आणि देवाचा संबंध थांबला राजे, आणि गावकरी पुजाऱ्यापाशीच जायला लागले. देवाला आतमध्ये वाटायचं पुजारी गावाची सगळं जे काही असेल त्याची काळजी घेतोय, गावाला वाटायचं पुजारी देवाला सगळं सांगतोय. एक दिवस पुजाऱ्यांनी येऊन सांगितलं, देवात काय आता चमत्कार उरला नाही, गावकऱ्यांनी काय करावं, देव बदलावा का पुजारी, काय करावं अशा वेळी, देव बदलावा का पुजारी बदलावा. म्हणजे गड हिंगलच ठरलंय, 84 वर्षाचा योद्धा आजही लढतोय, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतोय. आणि हे लढत असताना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची साथ आपल्याला सोडता येणार नाही, ही काळ्या दगडावरची रेख.